हरिओम, माझं नाव रोहित सिंह माईंडकर, कर्वेनगर उपासना केंद्र पुणे. बापूंकडे आल्यापासून, म्हणजे साधारण मी बापूंकडे 2010 सालापासून यायला लागलो, तेव्हापासून नित्य अनुभव, नवीन नवीन अनुभव असे येतच असतात. मी पहिल्यांदा मला बापूंकडनं कळलं, माझ्या मोठ्या भावाकडून, त्याचा मित्र बापूंकडे यायचा. तर मी त्यावेळेला गुरुचरित्र आणि दत्ताची भक्ती अशी त्यावेळेला मी करत असे, त्याच्यामुळे माझ्या मोठ्या भावाच्या मित्राने त्याला सांगितलं की रोहितला एकदा आमच्या सद्गुरूंकडे पाठव. तेव्हा बापूंची उपासना दादरला त्याने समर्थ व्यायामशाळेत झाले. तर माझं ऑफिस वरळीला होतं. एके दिवशी मी तिकडनं वरळीवरनं एका गुरुवारी डायरेक्टली त्या उपासनेला गेलो. उपासनेला तिकडे बापू आले. बापूंनी एक सुंदर प्रवचन दिलं. मी अगदी शेवटच्या रांगेत बॅक बेंचरप्रमाणे मी ते सगळं ऐकलं. त्याच्यानंतर तो माझ्या मोठ्या भावाचा मित्र मला बापूंकडे घेऊन गेला आणि बापूंना माझी ओळख करून दिली. बापू हा प्रसन्नाचा लहान भाऊ. बापू असे माझ्याकडे हसले. त्यांनी माझ्या हातात फुटाणा दिला, प्रसाद म्हणून साखर फुटाणा. आणि मी बापूंच्या अक्षरशः पाया पडलो. तेव्हा चरणस्पर्श एवढं सोपं आणि सहज होतं. तेव्हा मी पाया पडलो. आणि त्याच्यानंतर मी परत कधी उपासनेला गेलो नाही. का मला माहिती नाही, म्हणजे आवडलं नाही असंही नाही, परंतु कदाचित मला आता त्याची जास्त कारण मीमांसा करायची. तर त्याच्यानंतर अनेक वर्ष गेली. त्याच्यानंतर बापूंकडे असा परत कधी जाण्याचा योग नाही आला. नंतर एक माझी मैत्रीण आहे, ती बापूंकडे येत होती. तर तिने एकदा खूप आग्रह केला की रोहित ये, बापूंचा एक कार्यक्रम आहे, तू नक्की ये नक्की ये. तेव्हा मी आणि माझी मिसेस, तेव्हापर्यंत माझं लग्न झालं होतं, मी आणि माझी मिसेस बँड्राला एका कार्यक्रमाला गेलो होतो. मला आठवत नाही तो कोणता कार्यक्रम होता तो. परंतु परत एकदा सगळं काय म्हणतात असं इच्छा नव्हती. जस्ट तिने फोर्स केलाय म्हणून आम्ही दोघं जण गेलो तिकडे. बापू परत असे एका, जो मला प्रसंग आठवतो, बापू एका असं थोड्याशा उंचीवरती बसले होते आणि सगळे श्रद्धावान मंडळीशी खालनं त्यांचं दर्शन घेत जात होते. मीही तिकडनं गेलो, बापूंशी नजरानजर झाली. आणि त्यावेळेला असं काहीतरी मनात असा भाव नव्हता, भक्तिभाव किंवा हे, की एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून आले, नमस्कार केला आणि तिकडनं गेलो. कालांतराने मी भारत सोडून मी मस्कत देशात नोकरी निमित्त गेलो आणि तिकडे मस्कतला एक पुरातन शिव मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर आहे. तर आम्ही तिकडे रेग्युलरली जायचो मस्कतला असताना. आणि तिकडे जो बाहेर जो नोटीस बोर्ड जो होता देवळाचा, त्या मंदिराचा, त्याच्यात बापूंचं चित्र आणि तिकडे कधी उपासना होते याची अशी कायम नोटीस लागली असायची वर्षानुवर्ष ती. तर मी ते बघायचो बापूंचं वगैरे ते, सॉरी, त्या उपासनेला कधी मी गेलो नाही. आणि माझी दत्त उपासना ऍट द सेम टाइम माझ्या, म्हणजे यथामती यथाशक्ती यथा इच्छा, तशी माझी दत्त उपासना माझी चालूच. आणि मला असं कायम वाटायचं की माझ्या जीवनात सद्गुरु कधी येणार. एक आमचे स्नेही आहेत, वडिलांचे स्नेही, त्यांनी सांगितलं होतं मला की अरे तुला जेवढी सद्गुरूला भेटण्याची तळमळ आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तळमळ ही सद्गुरूला त्याच्या भक्तांना भेटण्याकरता असते. त्याच्यामुळे तू तुझ्या मार्गावरती चालत राहा, योग्य वेळेला सद्गुरू येऊन तुला भेटेलच आणि तुझ्यावर कृपा करेल. आणि माझ्या मनात असं कायम यायचं की माझ्या जीवनात सद्गुरू कधी येणार, माझ्या जीवनात सद्गुरू कधी येणार. आणि एकदा मस्कतला मी गुरुचरित्र वाचत होतो, गुरुवार होता. आणि आम्ही दर त्या दिवशी, त्या 7 दिवसात आम्ही संध्याकाळी त्या मस्कतमधल्या त्या शंकराच्या मंदिरात आम्ही जायचो. आणि तो गुरुवार होता आणि आम्ही असं गुरुवारी त्या दर्शनाला गेलो. त्यावेळेला बापूंची तिकडे उपासना चालू होते आणि ती जी उपासना चालते, तो जो हॉल जो आहे मंदिर आणि याच्यात, ती ट्रान्सपरंट एक काच आहे.
तर मी ते शंकराचं दर्शन घेताना त्या काचेतनं बघितलं की तिकडे बापूंचा फोटो आहे आणि दत्तगुरूंचा फोटो आहे आणि असं सगळं. तेव्हा माझ्या मनात विचार आला की दत्तांचा फोटो आहे, तर हे दर्शन घेतल्यानंतर मी तिकडे जाऊनही डोकं त्यांच्या तिथे ठेवून येतो, म्हणजे नमस्कार करतो. म्हणजे बापूंना भेटावं अशी इच्छा नव्हती म्हणजे. तर म्हणून मी ते गेल्यानंतर आतमध्ये गेलो तर बापूंचं त्यांनी एक प्रवचन चाललं होतं आणि सगळेजण एकदम सायलेंट होते, कोणी काही करत नव्हतं, सगळेजण ते प्रवचन ऑडिओ ऐकत होते. आणि मी सुद्धा म्हटलं हे कोणीच काही करत नाही आहेत, म्हणून मी पण तिकडे मागे उभा राहिलो. बापू एवढे एक सुंदर प्रवचन देत होते, त्या म्हणजे तोच एक खरी एक गोष्ट सांगण्यासारखी, पण आता ते करत नाही. तर मला त्या गोष्टीत खूप रस आला की काय पुढे काय पुढे काय पुढे काय. आणि ते प्रवचन संपलं आणि फटाफट सगळेजण उठले आणि एक दोन जण मला भेटायला आले, आपलं नाव काय, आपण कुठनं येता वगैरे, काय करता. तेव्हा मी सांगितलं हो मला म्हणजे बापू माहिती आहेत मला असं की काही नाही आहे. त्यांना अजूनच हे झालं की अच्छा बापू माहिती आहेत, मग तुम्ही येत का नाही आमच्याकडे, की दर गुरुवारी इथे चालते, एक गुरुवार एकांच्या म्हणजे केंद्र प्रमुखांच्या घरी चालते वगैरे. तर म्हटलं हा येईन, अत्यंत रिलक्टंटली मी असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या मला लगेच त्यांनी तिकडे पादुका माझ्या हातात दिल्या, त्यांनी त्या बाहेर घेऊन जायचं असे त्यांनी तो मला मान दिला आणि सगळं जयघोष करत माझ्या हातातनं पादुका त्यांनी त्या त्यांच्या कारपर्यंत बाहेर ते घेऊन गेले. आणि त्यानंतर तो जो इतरांशी तो जो संबंध होता, म्हणजे त्यांनी कार्यक्रमाला त्यांनी बोलवणं, त्यांनी सांगणं आणि हे सगळं एवढं नकळत असं घडत गेलं की आपोआप बापू ग्रुपमध्ये अशी माझी नकळत इच्छा नसताना अशी एंट्री झाली. म्हणजे मला ते साईचरित्राची जी ओवी जी आहे की ती चिमणीच्या पिल्लाला ती पंख दोर बांधून ती खेचून घेतात, तसं बापूंनी मला असं ठीक आहे तू कधी येत नाहीस ते बघतो, तुला योग्य त्यावेळेला मी तुझ्या पायी दोर बांधेन आणि तुला मी खेचून घेईन. अजून एक हे म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यावेळेला त्यांनी मला तेव्हा तो सच्चिदानंद पादुकाचा तो उत्सव होता, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या पादुका घेता का, एक पादुका एक्स्ट्रा आहेत आमच्याकडे आलेल्या. तर मी आता रिलक्टंटली म्हटलं की नाही, मी तिकडनं मी कुठे नाही आहे त्यावेळेला. तर तिकडे एक ठिकाण आहे मस्कतमध्ये, त्याचं नाव विसरलो मी, परंतु तर ते खूप लांब आहे, 1000 किलोमीटर. आम्ही तिकडे फिरायला चाललो आहे सगळेजण. तर ते जे केंद्र प्रमुख जे होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. ते म्हणाले काय सांगताय की तुम्ही तिकडे चाललाय, हो या खऱ्या पादुका आहेत ना, या तिकडेच न्यायच्या आहेत, तर त्या पादुका तुम्ही ह्या घेऊन जा. आणि अशा रीतीने मला त्या क्षणापासून ते असे अनुभव मला यायला लागले आणि खरोखर बापूराया अंबज्ञ की माझी इच्छा नसताना सुद्धा सुरुवातीला तू अक्षरशः न कंटाळता माझ्या भल्या करता आणि मला माझ्यावर कृपा व्हावी म्हणून तू मला तुझ्या चरणी ओढून घेतलं, याबद्दल तुझं खरोखर जन्माचं ऋण आहे. आणि हे मी परत कसं फेडू हे मला कळत नाही. बापूराया अंबज्ञ नाथ.